করে না। সো প্রুফরিডিং গাইজ ওর মোমেন্ট, ওটা অন দ্য হেডিং ডাইপোল মোমেন্ট। ডাইপোল মোমেন্ট, ডাইপোল মোমেন্ট काय है काय काय करतो एक्चुअली डायपोल मोमेंट नहीं काय करते तरी मुलांनो कैलकुलेट परसेंटेज ऑफ, लक्षात घ्या खूप महत्त्वाची टर्म आहे, कैलकुलेट परसेंटेज ऑफ आयोनिक कैरेक्टर, कैलकुलेट परसेंटेज ऑफ आयोनिक कैरेक्टर और गिव इन्फॉर्मेशन अबाउट द आयोनिक कैरेक्टर्स इन अ कोव्हॅलेंट बॉन्ड। म्हणूयात गिव इन्फॉर्मेशन अबाउट आयोनिक कॅरेक्टर, परसेंटेज म्हणण्यापेक्षा थोडं डिप्लोमॅटिक वर्ड वापरूयात, गिव इन्फॉर्मेशन अबाउट, लगेच घाई करू नका चुकलं असेल तुमचं, गिव इन्फॉर्मेशन अबाउट आयोनिक कैरेक्टर इन कोवेलेंट बॉन्ड, इन कोवेलेंट बॉन्ड त्यासाठी डायपोल मोमेंट चा यूज होतो। फजान्स रूल चा कुठे यूज होतो बाबा, है ना, हा फजान्स रूल चा कशासाठी यूज होतो ते भी लगेच सांगून टाकतो, म्हणजे तुम्हाला फजान्स रूल कुठे यूज होतो, गिव इन्फॉर्मेशन अबाउट, सेम लाईन असेल फक्त कोव्हॅलेंटच्या ठिकाणी आयोनिक, आयोनिकच्या ठिकाणी कोव्हॅलेंट, काय करतो गिव इन्फॉर्मेशन अबाउट, गिव इन्फॉर्मेशन अबाउट एकच मिनिट हा, गिव इन्फॉर्मेशन अबाउट कोव्हॅलेंट कॅरेक्टर, कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड, ठीक आहे ना, असं इंट्रोडक्शन आहे मला, ठीक आहे ना। डायपोल मोमेंट काय देते, गिव इन्फॉर्मेशन अबाउट आयोनिक कॅरेक्टर इन कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि फेझन्स रूल काय देतो, गिव इन्फॉर्मेशन अबाउट कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड। हे खूप महत्वाची आणि स्ट्रॉंग स्टेटमेंट मी तुम्हाला दिली। आता डायपोल मोमेंट बद्दल डिस्कस करायचं मला, डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट पूर्ण ऑर्गेनिक मध्ये पण जाणार आहे मला, डायपोल मोमेंट। फॉर एक्झाम्पल मी एक मॉलिक्युल घेतोय, HCl, HF घेतोय, HF घेतोय, हा मॉलिक्युल बघूयात। जनरली ह्याच्यामध्ये हा जनरली कोव्हॅलेंट बॉन्ड असतो मला, ह्याच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, आणि ह्याच्यामध्ये फाइंड आउट काय करायचा, आयोनिक आयोनिक बॉन्ड किती पर्सेंट आहे तो फाइंड आउट करायचा आपल्याला, आयोनिक बॉन्ड बद्दल तो माहिती देतो, हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, बिकॉज दिस बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन द टू नॉन मेटल्स, हा पण नॉन मेटल आहे, दुसरा पण नॉन मेटल आहे, लक्षात आलं का, हा पण का आहे नॉन मेटल आहे, हा पण नॉन मेटल आहे, नॉन मेटल नॉन मेटल बॉन्ड इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड, मेटल नॉन मेटल आयोनिक बॉन्ड, ठीक आहे। ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असतात बघा, ह्याच्यामध्ये एक बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात, हे दोन्ही इलेक्ट्रॉन सेंटरमध्ये असतात का रे, असतात का सेंटरमध्ये, नाही आहे गाईज, हे दोन्ही इलेक्ट्रॉन सेंटरमध्ये नसतात, दे आर नियर टू द फ्लोरिन, दे आर नियर टू द फ्लोरिन, दॅट्स व्हॉट दॅट कोव्हॅलेंट बॉन्ड बिकम अ डेल्टा डेल्टा निगेटिव्ह अँड दॅट एच बिकम अ डेल्टा पॉझिटिव्ह, दॅट इज व्हॉट, हा जो डेल्टा पॉझिटिव्ह अँड डेल्टा निगेटिव्ह मीन्स व्हॉट, हे स्मॉल चार्जेस आहेत, हे काय आहेत, स्मॉल चार्जेस आहेत, म्हणजे हा ज्याच्यामध्ये डेल्टा पॉझिटिव्ह अँड डेल्टा निगेटिव्ह असतात त्या कंपाऊंडला काय म्हणतात, पोलार कंपाऊंड म्हणतात, व्हॉट इट इज कॉल्ड, पोलार कंपाऊंड म्हणतात गाईज, त्याच्यामध्ये पोल्स आहेत, पॉझिटिव्ह पोल अँड निगेटिव्ह पोल, त्याला म्हणतात पोलार कंपाऊंड, क्लिअर आहे गाईज। ही झाली डायपोल मोमेंट बद्दलची, हा पोलार कंपाऊंड बद्दल इन्फॉर्मेशन। आता डायपोल मोमेंट नेमकं काय बघा, डायपोल मोमेंट हा हा एक व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणून, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, हे काय काय सांगतं बघा, ह्याच्यामध्ये हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन सांगतो मला, डायपोल मोमेंट काय दाखवतोय, असं दाखवतात, असं हे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, कुठून इलेक्ट्रॉन म्हणजे ह्या ह्या साईडने इलेक्ट्रॉन फ्लो झालेला आहे, मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज प्रेझेंट ऑन द फ्लोरिन अँड लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज प्रेझेंट ऑन द हायड्रोजन, पॉइंट क्लिअर आहे गाईज।
हा जर पॉइंट क्लियर असेल तर हे रिप्रेझेंट कसे करतात, रिप्रेझेंट असं करतात म्हणून एक हेड सिंगल हेड देतात आणि त्याच्या टेलला एक उभी रेष लावतात म्हणजे तो प्लस झाला, म्हणजे हा जो एंड आहे याला टेल म्हणतात गाईज. दिस इज द टेल, हा जो टेल आहे ना हा काय शो करतो, पॉझिटिव्ह साईन शो करतो. आणि हा जो हेड आहे ह्या हेड कडे इलेक्ट्रॉन्स आहेत मुलांना, लक्षात येते का? हा पॉझिटिव्ह म्हणजे डेल्टा पॉझिटिव्ह, लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी प्रेझेंट. आणि ही क्वांटिटी कशी आहे बाबा, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी गाईज, व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी मीन्स व्हॉट, इट इज डिपेंड अपॉन द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड, म्हणजे याच्यामध्ये डायरेक्शन ही महत्वाचा पार्ट आहे, लक्षात आलं का? इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी डिपेंड ऑन द डायरेक्शन, बरोबर का? तर ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. इथपर्यंत इंट्रोडक्शन तुम्हाला कळलं असेल. ह्याच्या मेन फॉर्म्युलाकडे जाऊयात मुलांना. सो ही तुमची स्लाईड लिहिणं झालं असेल, माझ्यासोबत फास्ट लिहायला चालू करा, कारण ऑनलाईन लेक्चर्स हे थोडेसे फास्ट होतात दॅन द ऑफलाईन लेक्चर्स. ठीक आहे, आता ह्या याच्याकडे जाऊयात, आता आपण पुढे जाऊयात. डायपोल मुवमेंट कशाने डिनोट करतात बाबा, ठीक आहे ना? डायपोल मुवमेंट शो कशाने करतात ते इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे, लक्षात घ्या. डायपोल मुवमेंट हा फॉर्म्युला काय आहे बघा त्याचा, डायपोल मुवमेंट ह्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिकल चार्ज, इलेक्ट्रिकल चार्ज इंटू बॉन्ड लेंथ. हा डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे, दिस इज फॉर्म्युला ऑफ डायपोल मोमेंट. आता डायपोल मोमेंट इज रिप्रेझेंटेड बाय व्हॉट, इट इज रिप्रेझेंटेड बाय म्यू, लक्षात येते का? डायपोल मोमेंट म्यू ने रिप्रेझेंट करतात. इलेक्ट्रिकल चार्ज इज डिनोटेड बाय स्मॉल क्यू अँड लेंथ बॉन्ड लेंथ इज डिनोटेड बाय स्मॉल डी, सो म्यू इज इक्वल टू क्यू डी. हा त्याचा डायपोल मोमेंट आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे मुलांनो, हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. होप सो तुम्हाला हा फॉर्म्युला समजला असेल, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा हा म्हणजेच काय आहे, डायपोल मोमेंट इज डिनोटेड बाय म्यू क्यू इंटू डी, क्यू इज इलेक्ट्रिकल चार्ज अँड डी इज अ बॉन्ड लेंथ, डी इज व्हॉट बॉन्ड लेंथ. आता ह्याचे युनिट्स कडे जाऊयात मुलांनो, डायपोल मोमेंट चे युनिट काय बाबा, युनिट्स कडे थोडस आपण थोडस डीपली जाऊयात. युनिट्स कसे असतं बघा, आपण काय म्हणतो, फोन चालू आहे, फोन चालू असताना आपण बाय म्हणतो, काय म्हणतो आपण, बाय म्हणतो, बाय, लक्षात येते का? बाय म्हणलं, बरोबर का? त्याचं युनिट कसं लक्षात ठेवायचं, ह्याचं युनिट असतं डी बाय. काय असतं? डी बाय, लक्षात आलं का? दिस युनिट ऑफ डायपोल मोमेंट अँड रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल डी, रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल डी. आता ह्याचं कन्वर्जन कसे कसे आहेत बाबा, एक दोन तरी कन्वर्जन लक्षात ठेवायचं, आणि कन्वर्जन्स हे फिक्स असतात, कसं आलं म्हणत बसायचं नाही, लक्षात आलं का? ओके, आता ह्याच्या कन्वर्जन्स कडे जाऊयात. आता ह्याची 1D जो आहे ना गाईज, 1D इज इक्वल टू 10⁻¹⁸ ESU, ESU CM. आता ह्याच्यामध्ये ESU CM काय बरोबर का? ESU म्हणजे काय रे मुलांनो, E स्टँड फॉर इलेक्ट्रो, E स्टँड फॉर इलेक्ट्रो, S स्टँड फॉर स्टॅटिक, U स्टँड फॉर युनिट, आणि आपलं CM म्हणजे CM, बरोबर का? सेंटीमीटर म्हणलं तर चालेल, बरोबर का? हे झालं ESU चं लॉन्ग फॉर्म. ESU किती आहे, 1D इज इक्वल टू 1D बाय इज इक्वल टू 10⁻¹⁸ ESU, हे त्याचं युनिट आहे. अजून 1D बद्दल अजून एक युनिट आहे मुलांनो, बरोबर का? आता 1D बद्दल अजून एक महत्वाची स्टेटमेंट आहे, लक्ष ठेवायचे कन्वर्जन्स. हा 1D बरोबर काय काय आहे बघा, 1D बरोबर काय आहे, 1D बदल 3. दिस इज 3 या 3.33 इंटू 10⁻¹⁰ कोलम मीटर, कोलम मीटर हा त्याचा युनिट पण आहे, ह्याचं कन्वर्जन पण आहे. 3.33 इंटू 10⁻¹ कोलम मीटर हा त्याचा युनिट पण आहे. कुलम म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज साठी आणि मीटर म्हणजे बॉन्ड लेंथ साठी. होप सो डायपोल मोमेंटचा तुम्हाला फॉर्म्युला समजला असेल. डायपोल मोमेंट इज नथिंग बट इलेक्ट्रिकल चार्ज इंटू बॉन्ड लेंथ, इलेक्ट्रिकल चार्ज इंटू बॉन्ड लेंथ इज कॉल्ड एज अ डायपोल मोमेंट. होप सो ही स्लाइड तुम्हाला क्लिअर कट कळली असेल. ओके, शॅल आय प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट, शॅल आय प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट गाइस, हा नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात.
डायपोल मोमेंट वरती दोन गोष्टीच आहे मुलांना, लक्षात घ्या. याच्यामध्ये हा ई आहे आणि बी आहे, ठीक आहे ना, ए आणि बी आहे. आपल्याकडे काय आहे दुसरा, सी आणि डी आहे. सी आणि डी आहे लक्षात घ्या, किंवा दोन कंडिशन आहेत, आपण दोन्हीला आपण ए बीच म्हणूयात. काय काय महत्वाचं आहे बाबा याच्यावरती, हा ए आणि बी साठी काय आहे, हा पण ए बीच आहे लक्षात घ्या, ए बीच आहे, ठीक आहे ना. ह्याच्यावरती चार्ज जास्त आहे, हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा निगेटिव्ह आहे. ह्याच्यावरती थोडस बॉन्ड लेंथ थोडस लांब करूयात मुलांना, बी ला इथे लिहूयात, ठीक आहे ना, बी ला कुठे लिहूयात, थोडस लांब लिहूयात, बरोबर का. आणि ह्याच्यावरती काय असेल, ह्याच्यावरती चार्ज, चार्ज हा थोडासा छोटा असेल, छोटा असेल, बरोबर. इकडे लक्षात घ्या, चार्ज इंटू चार्ज काय म्हणतोय, क्यू. ह्याच्यामध्ये क्यू काय आहे, क्यू मोर आहे, आणि ह्याच्यामध्ये काय मोर आहे, डी मोर आहे. म्हणजेच काय कमी आहे याच्यामध्ये, क्यू कमी आहे लक्षात घ्या, आणि याच्यामध्ये काय कमी आहे, डी कमी आहे. तर प्रायोरिटी कुणाला द्यायची गाईज, लक्षात घ्या, कधी पण ह्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ चार्ज जास्त असतो, म्हणून ह्या कंडिशनला प्रायोरिटी द्यायची, चार्जला प्रायोरिटी द्यायची. हा थोडासा डीप पॉइंट आहे मुलांनो, कधी पण ज्याचा चार्ज जास्त असतो त्याची डायपोल मोमेंट ही जास्त असते. आता लक्षात घ्या रे मुलांनो, काही काही गोष्टी आता तुम्हाला काही कंपाऊंड्स घेणार आहेत, बरोबर का, काही कंपाऊंड घेणार आहे, त्या कंपाऊंड नंतर तुम्हाला मी सांगणार आहे कसं असतं ते, कारण हे लेक्चर प्रचंड कन्सेप्च्युअली आहे. हे लेक्चर कसं आहे, प्रचंड कन्सेप्च्युअल आहे. या लेक्चर कडे जायचं आपल्याला, आता काही कंपाऊंड घेऊया, त्याची डायपोल मोमेंट बद्दल डिस्कस करूया. आता काही कंपाऊंड घेणार आहे मुलांना, लक्षात घ्या. हा एच टू, हा काय आहे, एच टू आहे. एच टू ची म्यू व्हॅल्यू किती असेल बाबा, म्यू व्हॅल्यू किती असेल, म्यू व्हॅल्यू झिरो असेल. म्यू व्हॅल्यू किती असेल, डायपोल मोमेंट झिरो असेल. इट मीन्स व्हॉट, ज्याची म्यू व्हॅल्यू झिरो असते तो कंपाऊंड काय असतो, नॉन पोलार असतो. काय असतो, नॉन पोलार असतो. का, कारण ह्यामध्ये जे दोन हायड्रोजन्स आहेत ह्यामध्ये डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह नाहीयेच ना, लक्षात आलं का, बरोबर आहे का, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह नाहीयेच. हा जो कंपाऊंड आहे डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह काय झाला, एच एफ जो घेतला होता हा काय झाला, हा पोलर कंपाऊंड काय झाला गाईज, कारण ह्यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे मुलांना. ह्याच्यामध्ये काय आहे, मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह डिफरन्स प्रेझेंट, लक्षात येते का. फ्लोरिनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू 4 आहे, हायड्रोजनची कमी आहे, डिफरन्स भरपूर जास्त आहे, त्यामुळे हा कंपाऊंड पोलार आहे. टू बी अ पोलार कंपाऊंड, व्हॉट इज द नेसेसरी कंडिशन, द कंपाऊंड शुड हॅव द मोर इलेक्ट्रो द एटम्स ऑफ मॉलिक्युल शुड हॅव द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स, सच काइंड ऑफ कंपाऊंड आर सेड टू बी द पोलार कंपाऊंड. आता आपण जो एच टू मॉलिक्युल घेतोय गाइस, आपण हा जो एच टू मॉलिक्युल घेतो ना गाईज, लक्षात घ्या, हा एच टू मॉलिक्युल कसा आहे, नॉन पोलार आहे. कसा आहे, नॉन पोलार आहे, कारण ह्याचे दोन्ही पण सेंटरमध्ये इलेक्ट्रॉन, फॉर एक्झाम्पल दोन सलमान खान आहेत गाईज, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, दोन सलमान खान आहेत, दोन सलमान खानची बॉडी सारखीच आहे, डबल रोल आहे, त्यामध्ये मी आहे, ठीक आहे ना. एक हात माझा इकडे ओढतोय सलमान खान, दुसरा हात इकडे ओढतोय, दोन्ही पण हात ओढतात, तर मी कुठे असेल, मी सेंटरमध्येच असेल ना. तसं हा पण इलेक्ट्रॉन जास्त ओढणार, इथं इकडे ओढेल, हा पण इलेक्ट्रॉन ओढेल, तसे ते ओढणारच नाही, दोघांची ताकद सारखीच आहे, म्हणून इलेक्ट्रॉन कुठे असतील, सेंटरमध्येच असेल. हा डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह राहणार नाही, त्यामुळं की ह्याच्यामध्ये क्यू ची व्हॅल्यू झिरो असेल. डिस्टन्स काही का असे ना, डिस्टन्स किती का असे ना, एक्स असेल. टोटल व्हॅल्यू म्यू ची किती येईल, झिरोच येईल ना गाईज, बिकॉज ह्यामध्ये चार्ज झिरो आहे, लक्षात येते का, ह्यामध्ये चार्ज झिरो आहे, म्हणजेच हे कंपाऊंड कसे आहेत, हे नॉन पोलार आहेत. आता आता अजून एक कंपाऊंड, प्रत्येक कंपाऊंड बद्दल आपल्याला जायचं आहे मुलांना, लक्षात घ्या. ह्या ह्या लेक्चर मध्ये काय करायचं आपल्याला, प्रत्येक कंपाऊंड बद्दल आपल्याला भाष्य करायचं, लक्षात येते का, प्रत्येक कंपाऊंड बद्दल आपल्याला काय करायचं, भाष्य करायचं. चालू मोठं, नेक्स्ट कंपाऊंड, नेक्स्ट कंपाऊंड आहे मुलांना याच्यामधला, थोडस जातो डीपली. सीओ टू घेतो गाईज, हा सीओ टू कंपाऊंड घेतो. सीओ टू कंपाऊंड मधला, हा सीओ टू कंपाऊंड कसा असतो बघा, सीओ टू कंपाऊंड असा असतो, हा मॉलिक्यूल हा असा असतो, लक्षात येते का, हा मॉलिक्यूल कसा आहे, लिनियर आहे. कसा आहे, लिनियर आहे. आता याची डायपोल मोमेंट कशी असते बघा मुलांनो, ह्यामध्ये याची एकाची डायपोल मोमेंट ह्या साईडला, इकडे इलेक्ट्रॉन वळला जातो, हा पॉझिटिव्ह होतो, एकाची डायपोल मोमेंट ह्या साईडला होतो, एकाची डायपोल मोमेंट दुसरा कॅन्सल करतो मुलांना याच्यामध्ये. आणि ह्याची म्यू व्हॅल्यू किती येते मुलांनो, म्यू व्हॅल्यू ही झिरो येते, लक्षात आलं का. हा म्हणजे सीओ टू मॉलिक्यूल कसा आहे, ज्याची म्यू व्हॅल्यू झिरो आहे, बरोबर का, तो कंपाऊंड कसा असेल, कंपाऊंड हा नॉन पोलार आहे मुलांनो, नॉन पोलार आहे, लक्षात येते का.
दिस कंपाउंड इज वॉट नॉन पोलर. बट सीओ टू कहाँ है? सीओ टू इज नॉन पोलर. बट सीओ बॉन्ड पोलार. हा बॉन्ड पोलार आहे, पोलार बॉन्ड आहे, पण सीओ टू नॉन पोलार आहे. कारण नॉन पोलार काय, एकाची डायपोल मोमेंट दुसरा कॅन्सल करतो. हा सीओ पोलार काय, यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स आहे. सीओ बॉन्ड पोलार आहे, हा मोर डेल्टा निगेटिव्ह असेल, हा डेल्टा पॉझिटिव्ह असेल. लक्षात येते का? सीओ टू बद्दलच लक्षात घ्या. सीओ टू मध्ये आणि ह्या सीओ टू बॉन्ड ची जॉमेट्री कशी असते मुलांनो? जॉमेट्री लिनियर असते. जॉमेट्री कशी असते? लिनियर असते गाईज. सीओ टू ची जॉमेट्री ही लिनियर असते, हे तुम्हाला ही समजलं असेल गाईज. होप सो हा पार्ट पण तुम्हाला कळला असेल. आता थोडस अजून तुम्हाला थोडस एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याची जॉमेट्री थोडस हे आता हे मला अप्लाय करायचं आहे बऱ्याचशा मॉलिक्युल वरती अप्लाय करायचं, तुम्ही पण अप्लाय करा. मी अजून जास्त अप्लाय केला नाही या मॉलिक्युल वरती, जेवढे काही मला भेटलेत त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह आलेत. मी याच्यावरती ट्रिक्स काढतोय, पण एकदा तुम्ही पण तुमच्या वेळी ज्यावेळेस एक्झाम्पल तुम्ही सॉल्व कराल त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी, मी जे गोष्ट स्टेटमेंट सांगतो त्या स्टेटमेंटला तुम्ही अप्लाय करा. लक्षात घ्या माझे स्टेटमेंट काय आहे. जेवढे जॉमेट्रीज आहेत गाईज, जॉमेट्री आपले जे जॉमेट्रीज आहेत ना, और जॉमेट्री और जॉमेट्री जे आहेत आपल्या, कोणकोणते आहेत बाबा? लिनियर आहेत, बरोबर का? लिनियर आहेत. लिनियर कोणामध्ये? लक्षात येते का? लिनियर नंतर ट्रायगोनल. लक्षात येते का? लिनियर, ट्रायगोनल, टेट्राहेड्रल, बरोबर का? टेट्राहेड्रल. लिनियर मध्ये काय आहे? दोन तीन ह्याच्यामध्ये 17 ग्रुप एलिमेंट सोडलं तर ते अप्लाय होत नाही. ह्याला ट्रायगोनल, लक्षात घ्या. ट्रायगोनल नंतर काय आहे? टीबीपी, बरोबर का? टीबीपी, ट्रायगोनल बायपिरामिडल. ऑक्टाहेड्रल, लक्षात येते का? ऑक्टाहेड्रल, पेंटागोनल बायपिरामिडल. पेंटागोनल आपले जे रेग्युलर एक्झाम्पल्स आहेत ना मुलांनो, रेग्युलर एक्झाम्पल्स आहेत, त्याची म्यू व्हॅल्यू किती असते? झिरो असते गाईज. म्यू व्हॅल्यू काय असते? झिरो असते. आता सीओ टू मॉलिक्युल हा ऍक्च्युली काही एक्सेप्शन केसेस ह्याच्यामध्ये भरपूर आहे, तुम्हाला ट्राय आउट करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये म्यू व्हॅल्यू किती असते? झिरो असते. आता तरी पण वन बाय वन एक्झाम्पल जाऊयात. आता ह्याच्यामध्ये 17 ग्रुप एलिमेंटला जास्त कन्सिडर करायचं नाही. हा आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे बघा, CH4 आहे. CH4, CH4 चा हायब्रिडायझेशन काय आहे? CH4 चा हायब्रिडायझेशन SP3 आहे, त्याची जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे. टेट्राहेड्रल आहे, लक्षात येते का? म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, असं स्ट्रक्चर असतं गाईज. लक्षात येते का? एकाची डायपोल मोमेंट दुसरा कॅन्सल करतो, असं एक 3D वेगळं लुक आहे त्याच्यामध्ये. तसे त्याचे ट्रिक्स काय बाबा, याची मी व्हॅल्यू किती असेल? मी व्हॅल्यू झिरो असेल. एकाची दुसरा कॅन्सल करतो, हे इलेक्ट्रॉन ह्या साईडला ओढला जातो, लक्षात येते का? त्या साइडला ओढला जातो आणि हे नेट असं असतं, ते एकाची दुसरा कॅन्सल केला जातो असं आहे. एवढं सगळं करून काय होतं? म्यू ची व्हॅल्यू झिरो असते. पुन्हा बद्दल ह्याच्याबद्दल नंतर दुसरा मॉलिक्युल घेऊया, CH4, CL4, CCL4, CCL4, CCL4 पण SP3 आहे, टेट्राहेड्रल आहे. म्यू ची व्हॅल्यू झिरो आहे, लक्षात येते. ओके, खूप सो हे तुम्हाला क्लिअर झालं असेल, बरोबर ना? नंतर सगळे कंपाऊंड BF3 आहे. BF3 चा हायब्रिडायझेशन SP2 आहे, ट्रायगोनल जॉमेट्री आहे. म्यू ची व्हॅल्यू किती आहे? म्यू ची व्हॅल्यू झिरो आहे, लक्षात येते. खूप सो तुम्हाला हे कळत असेल. एस नो, खूप सो हे तुम्हाला कळलं असेल. ओके, अजून एक्झाम्पल जाऊयात. हे सगळे एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्यायचं मुलांनो. सगळ्या म्यू च्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या तुम्हाला, लक्षात येते का? सगळ्या म्यू च्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. चलो मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट जाऊयात. आता 17 ग्रुप एलिमेंट, बरोबर का? इथे हायब्रिडायझेशन वगैरे जास्त विचार करत बसायचं नाही. ते वेगळा कंपाउंड आहे. 17 ग्रुप एलिमेंट मधले थोडे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप असतो, तिथं ते अप्लाय करायचं नाही. लिनियर असतो सगळ्यामध्ये, लिनियर स्ट्रक्चर असतं, पण याच्यामध्ये डायपोल मोमेंट असते. पुढच्या लिनियर सोडून पुढच्या मॉलिक्युलला जनरली हे अप्लाय करायचं असतं. हे छोटीशी ट्रिक्स होती मी जे काढलेली, अजून तुम्ही अप्लाय करू शकता ह्याला.
बरोबर आहे का? आता 17 ग्रुप एलिमेंट आहेत. 17 ग्रुप एलिमेंट कोण कोण आहे बाबा? फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची आहे? ब्रोमिनची आहे, फ्लोरिनची आहे. फ्लोरिनची आहे 4 आहे, याची 3 आहे आणि याची कमी आहे, 2 पॉईंट समथिंग आहे, याची 2 पॉईंट समथिंग आहे. ठीक आहे ना? अशा व्हॅल्यूज आहेत. ह्याच्यासोबत रिएक्शन करायचं आपल्याला. रिएक्शन कोणाची करायची आहे? याच्यासोबत दुसरा कंपाऊंड ऍड करूयात आपण. दुसरा कोणता कंपाऊंड करायचं? एच एफ, एच सी एल, एच बी आर, एच आय. तर आपल्याकडे हे 4 कंपाऊंड आहेत, ए, बी, सी आणि डी. तर ह्यापैकी सगळ्यात जास्त, ह्यापैकी सगळ्यात मोर म्यू व्हॅल्यू कोणाची असेल असा प्रश्न तुम्हाला दिला असेल, तर याचा आन्सर काय येईल गाईज? आन्सर काय येईल बघा, याची म्यू ची व्हॅल्यू कोणाची जास्त असेल, आन्सर काय येईल? याच्यामध्ये ऑब्विसली याच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये काय आहे? डिस्टन्स जास्त आहे. डिस्टन्स याच्यामध्ये मोर आहे. पण याच्यामध्ये काय आहे? क्यू कमी आहे. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये क्यू जास्त आहे आणि डिस्टन्स कसा आहे? कमी आहे. तरी पण आपण प्रायोरिटी कोणाला द्यायची? आपल्याला ज्याच्यामध्ये क्यू जास्त आहे त्याला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे ह्याची एच एफ ची व्हॅल्यू जास्त आहे मुलांना. एच एफ हा आन्सर आहे, म्हणजे ई ऑप्शन इज अ करेक्ट. होप सो हे तुम्हाला कळलं असेल, लक्षात आलं का? कारण ह्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे. ठीक आहे ना? थोडस डीपली लेक्चर घेतोय. होप सो तुम्हाला हे पॉइंट क्लिअर झाला असेल. आता एच एफ ची व्हॅल्यू किती आहे बघा. एच एफ ची व्हॅल्यू आहे मुलांना, म्यू व्हॅल्यू किती आहे? 1.92. हे प्रॅक्टिकल डाटा आहे मुलांना, हे डायपोल मोमेंट आहे. 1.92 डी. लक्षात आलं का? हे व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता झाली हे एच एफ ची व्हॅल्यू. एच सी एल ची किती आहे? ह्याची किती आहे? 1.92 आहे. ह्याची किती आहे? 1.07 आहे. एच बी आर ची किती आहे? 0.79 आहे. एच आय ची किती आहे? 0.38 आहे. व्हॅल्यू जरी कमी असेल तरी तरी व्हॅल्यू आहे, म्हणून हा कंपाऊंड पोलार आहे. तरी तो कंपाऊंड काय आहे? पोलार आहे. प्रचंड डीपली तुम्हाला हे एक्सप्लेन केलं आहे, यस नो? होप सो. हा एक पॉइंट. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत म्हणून लक्षात घ्या, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्या म्यू व्हॅल्यू टेंटेटिव्ह तरी तुम्हाला लक्षात ठेवायचा, कारण म्यू व्हॅल्यू जबरदस्त महत्वाचा आहे. ठीक आहे ना? आता आता काही काही एक्झाम्पल्स कडे जाऊयात, पुढच्या स्लाइड वाला जाऊयात आपण. खूप सो ही स्लाइड कळली असेल. CH4, आता सांगितल्याप्रमाणे CH4 टेट्राहेड्रल ज्योमेट्री असते, म्यू व्हॅल्यू किती असते? म्यू व्हॅल्यू 0. ठीक आहे गाइस? आता मी ह्याच्यामध्ये एक एच ला रिप्लेस करतो CH3Cl ने, CH3Cl. प्रॅक्टिकल डेटा आहे मुलांना. ह्याच्यामध्ये म्यू ची व्हॅल्यू किती आहे? म्यू ची व्हॅल्यू आहे 1.87. आता नंतर आता CH2Cl2 लक्षात घ्या, ह्याची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा जास्त असेल की कमी असेल गाईज? ह्याच्यापेक्षा जास्त असेल, कमी असेल. क्लोरीन अजून वाढलेला आहे, व्हॅल्यू गाईज कमी होते, कारण इथं 3D स्ट्रक्चर अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. बरोबर काय? एकाची दुसरा कॅन्सल करण्यासाठी बघतो आणि व्हॅल्यू कमी होते, लक्षात घ्या. एक्सेप्शनल केस आहे, लक्षात ठेवायचं आहे. नंतर हा झाला, क्लिअर आहे का? नंतर आता CCl4 आहे गाईज. CCl4, CCl4 ची व्हॅल्यू किती असते? 0 असते गाईज. समजलं का? होप सो हा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. होप सो हा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी. हा जर पॉइंट तुम्हाला सांगायचा असेल गाईज, लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये क्लोरोफॉर्मची एक व्हॅल्यू टाकूयात मुलांना, अजून एक क्लोरोफॉर्म घेऊन टाकूयात मुलांना, लक्षात येते का? ह्याच्यामध्ये अजून एक क्लोरोफॉर्म घेऊन टाकूयात. क्लोरोफॉर्म घेतलं म्हणजे सगळ्याच व्हॅल्यू होऊन जाते, लक्षात घ्या. क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्म याची व्हॅल्यू घेऊन टाकू आत. CHCl3 व्हॅल्यू किती आहे? CHCl3 याची व्हॅल्यू आहे मुलांनो 1.08.
ह्याची व्हॅल्यू किती आहे, 1.08 व्हॅल्यू आहे. लक्षात येते का, ह्याची व्हॅल्यू किती आहे, 1.08 व्हॅल्यू आहे. म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याकडे चार कंपाऊंड जर दिले, लक्षात घ्या, हे ऑर्गेनिक मध्ये 12वी मध्ये हॅलो अल्किन्स वरती प्रश्न बरेच वेळेस विचारलेला आहे, डायपोल मोमेंट ही कशी कशी असते बाबा. लक्षात येते का, हे 3D स्ट्रक्चर्स आहे, सांगायला भरपूर काही आहे मुलांना, याच्यामध्ये एवढंच कट आहे की बस रे बस समजत नाही लवकर. आपल्याकडे कंपाऊंड किती आहेत, कंपाऊंड सगळ्यात जास्त एक्सेप्शनल केसेस आहेत. लक्षात घ्या, क्लोरोफॉर्मची व्हॅल्यू ही सगळ्यात जास्त असते जरी ह्याच्यामध्ये एक क्लोरीन असेल तरी, कारण ते दुसरा कॅन्सल करणारा नसतो. बाकीचे क्लोरीन हा पहिल्याची डायपोल मोमेंट कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. लक्षात येते का तुम्हाला, हे 3D स्ट्रक्चर्स आहे सगळे. जेवढी सोपी भाषा आहे तेवढी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. क्लिअर आहे? हे झालं. आता पुढच्या पॉइंट कडे जाऊयात मुलांना, अजून काही कंपाऊंड घेऊयात मुलांना, अजून काही कंपाऊंड घेऊयात. ते कंपाऊंड कोणकोणते आहेत बघा. आता H2O आहे गाईस, H2O आहे. H2O कसा असतो बाबा, H2O बेंट असतो. कसा असतो, बेंट असतो. H2O मध्ये H2O मध्ये ची व्हॅल्यू किती असते बाबा, म्यू ची व्हॅल्यू ही पोलार आहे मुलांनो, हा पोलार आहे, 1.85 आहे. क्लिअर आहे का? आता आपल्याकडे अमोनिया आहे, NH3 आहे. NH3 ची व्हॅल्यू किती असेल बाबा, 1.47 आहे. 1.47 आहे. कस का बाबा, याची थोडी व्हॅल्यू का कमी आहे, कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू 3.5 आहे आणि नायट्रोजनची व्हॅल्यू 3 असते म्हणून. लक्षात आलं का, म्हणून ही व्हॅल्यू म्यूची व्हॅल्यू ही थोडीशी कमी असते. लक्षात आलं का, म्हणजे 4 कमी असेल. नंतर 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 SO2 बघा मुलांना, SO2 ची व्हॅल्यू किती आहे, SO2 ची व्हॅल्यू, म्यू ची व्हॅल्यू, हे सगळे थेरोटिकल व्हॅल्यूज आहे, लक्षात ठेवा, 1.60 आहे. कारण लक्षात येते का, अशा टाइपच्या गोष्टी. आता आता NF3 पण आहे बघा, अमोनिया झाला, इथंच NF3 आहे, इथंच मी अमोनियाला ठिकाणी काय केलं, NF3 केलं. NF3 मध्ये व्हॅल्यू किती आहे बाबा, 0.24 आहे. त्याचं स्ट्रक्चर खूप मस्त आहे मुलांना, ह्या दोघांचं ना एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे आपल्याला व्हॅल्यूज. ह्या व्हॅल्यू बद्दल थोडस आपण डिस्कस करू. 1.24 व्हॅल्यू आहे. ह्याचे स्ट्रक्चर कसे असतात ते बघा मुलांना, थोडस आपल्याला फील करूयात, क्वेश्चनला थोडस फील करूयात. कोणता आहे, एक अमोनिया आहे, ठीक आहे ना, अमोनिया आहे, आणि दुसरा कोणता आहे, NF3 आहे गाईस. बरोबर का, दोघांचं स्ट्रक्चर कसं असतं, दोघांचं पिरामिड स्ट्रक्चर असतं, ठीक आहे ना, दोघांचं पण हायब्रिडायझेशन सेम आहे, पिरामिड जॉमेट्री आहे, सगळं काही सेम आहे, फक्त अप्रोच वेगळा आहे मुलांना, फक्त काय आहे, अप्रोच वेगळा आहे. लक्षात येते का, आजची ज्या डायग्राम जर काढायची म्हणले गाईस, लक्षात घ्या. ओके एकच मिनिट, हा इथे एक नायट्रोजन आहे, इथे एक फ्लोरिन आहे, इथे एक फ्लोरिन आहे आणि इथे एक फ्लोरिन आहे. क्लिअर आहे का? आता इथं अप्रोच कसा आहे बघा, याची डायपोल मोमेंट कशी असते, याची जी डायपोल मोमेंट आहे, थोडस लक्षात घ्या मुलांनो, हा इलेक्ट्रॉन ह्या साइडला ओढला जातो, हा इलेक्ट्रॉन ह्या साइडला ओढला जातो, हा प्लस इकडे असतो, हायड्रोजन कडे प्लस असतो. लक्षात येते का, असा असतो. म्हणजे डेल्टा पॉझिटिव्ह कोण आहे, हायड्रोजन आहे, हा कोण आहे, डेल्टा निगेटिव्ह आहे. लक्षात येते का तुम्हाला, हा निगेटिव्ह आहे. आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय होईल रे बाबा, कुणामध्ये, NF3 मध्ये काय होईल, NF3 मध्ये इलेक्ट्रॉनचा अप्रोच वेगळा असेल ना गाईस. लक्षात येते का, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा अप्रोच हा टोटली वेगळा असेल, कारण त्यामध्ये ह्याची नेट डायपोल मोमेंट कुठे कुठे गेली, नेट डायपोल मोमेंट वरच्या साईडला गेली, ठीक आहे ना, काहीतरी चार्ज आहे वरच्या साईडला, लोन पेयर असतात बघा, ठीक आहे ना, इथं पण वरच्या साईडला काय आहेत, लोन पेयर्स आहेत. लक्षात घ्या, इथं कसं इलेक्ट्रॉनचा फ्लो होईल, इलेक्ट्रॉनचा फ्लो उलट होईल ना, लक्षात आहे ना, फ्लोरिन इलेक्ट्रॉन वरून घेईल, कारण फ्लोरिनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे. लक्षात येते का, पण हा काय फील होईल, डेल्टा पॉझिटिव्ह फील होईल, हा डेल्टा निगेटिव्ह फील होईल, त्यामुळं याची व्हॅल्यू कशी असते मुलांनो, याची व्हॅल्यू कमी असते. दॅट इज व्हॉट, लक्षात घ्या मुलांनो, दॅट इज व्हॉट, 0.24 असते आणि अमोनियाची व्हॅल्यू ही 1.47 असते. लक्षात आलं का, लक्षात आलं का, हे थोडस 3D मध्ये येतं मुलांनो, हे थोडस कशामध्ये येतं, 3D मध्ये येतं. खूप सारे खूप सो तुम्हाला हे बरेचसे बरेचसे पॉइंट्स क्लिअर झाले असतील.
तर फटाफट एक रिकॅप करूया 2 मिनिटांमध्ये आणि फ्रेश लिंक मध्ये फॅजन्स रूल ला आपण कनेक्ट करूयात. ठीक आहे ना, आपण काय काय शिकलो ते आपण डिस्कस करू. सगळ्यांनी हे लक्षात घ्या मुलांनो. आपण डिस्कस काय करतो, डायपोल मोमेंट, डायपोल आपण डिस्कस काय काय करतो रे बाबा, आपण डिस्कस करतोय डायपोल मोमेंट डिस्कस करतोय आणि फॅजन्स रूल डिस्कस करतोय. डायपोल मोमेंट काय घेऊन इन्फॉर्मेशन देतं, डायपोल मोमेंट हा अनेक कॅरेक्टर्स इन कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये जातं. फॅजन्स रूल काय देतं, गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड. डायपोल मोमेंट हा 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 एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं, एच एफ आहे. एच एफ मध्ये हा बॉन्ड कसा असतो, हा पोलार बॉन्ड असतो, बरोबर का. ह्याच्यामध्ये एच एफ आहे, एच हा फ्लो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज प्रेझेंट ऑन द फ्लोरिन. हा पॉझिटिव्ह असतो, कंपाऊंड पोलार असतो, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डेल्टा, पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह म्हणजे छोटे चार्ज आहेत, त्या कंपाऊंडला पोलार कंपाऊंड म्हणतात. नंतर डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला होता इलेक्ट्रिकल चार्ज इंटू डिस्टन्स क्यू इंटू डी. युनिट काय आहे, डी बाय 1 डी इज इक्वल टू 10⁻¹⁸ ई एस यू डॉट सी एम. ई स्टँड फॉर इलेक्ट्रो, एस स्टँड फॉर स्टॅटिक, यू स्टँड फॉर युनिट. 1 डी इज इक्वल टू 3.33 इंटू 10⁻³० कुलम मीटर. हा त्याचं दुसरं कन्वर्जन असतं, लक्षात घ्या. जनरली चार्ज ला प्रायोरिटी द्यायची, ते मी आता सांगितलं होतं, डिस्टन्स ला प्रायोरिटी कमी द्यायची, बरोबर का. आता एस टू हा नॉन पोलार आहे, त्याची मी व्हॅल्यू 0 आहे, बरोबर का, कारण ह्यावरती चार्ज नाहीये. चार्ज क्यू 0 असेल तर सगळ्या गोष्टी 0 होतात. हा सीओ टू कंपाऊंड हा नॉन पोलार आहे, हा ह्याच्यामध्ये ह्याचं जो हायब्रिडायशन आहे ते एस पी टू असतं मुलांना. ह्याचं हायब्रिडायशन काय असतं, एस पी टू आहे. एस पी टू विथ, बघा बरं एकदा कॅल्क्युलेट करा, एस पी टू असतं का काय असतं ते बघा. कार्बनला किती बॉन्ड आहेत, 1, 2, 3, 4 ओ ओ, ठीक आहे ना. हो, एस पी टूच असतं. सिग्मा इज इक्वल टू व्हॉट, सिग्मा इज इक्वल टू 2, बरोबर का. 2 म्हणजेच काय, एस पी असतं मुलांनो, एस पी हायब्रिडायशन असतं, एस पी टू नसतं, एस पी असतं. क्लिअर आहे, ओके. सीओ टू हा नॉन पोलार आहे, लिनियर जिओमेट्री आहे, बॉन्ड अँगल 180 चा आहे, पण सीओ बॉन्ड हा पोलार आहे, कारण हा सीओ बॉन्ड हा डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह आहे, कारण ह्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असते. दॅट इज 3.5 इलेक्ट्रॉन ओढला जातो, दे आर इलेक्ट्रॉन्स नियर टू द ऑक्सिजन, त्यामुळे पोलार आहे. एकाची डायपोल मोमेंट दुसरा कॅन्सल करतो, त्यामुळे नेट डायपोल मोमेंट ही 0 असते. सीओ टू बद्दल डिस्कस केलं होतं आपण. नंतर जिओमेट्रीज लिनियर सोडलं तर बाकीच्या जिओमेट्री साठी म्यूची व्हॅल्यू जनरली 0 असते. हे क्रॉस चेक करायचं आहे आणि प्रत्येक कंपाऊंड साठी जायचं आहे, बरोबर का. जनरली हे होमो ऍटॉमिक मॉलिक्युल असले पाहिजे, सगळे ऍटम सेम असले पाहिजे, ऑल ऍटम सेम असले पाहिजे, ऑल ऍटम नॉन सेंटर, ऑल नॉन सेंटर ऍटम सेम असले पाहिजे. म्हणजेच काय आहे, सी एच फोर असेल, सगळे सेम आहेत, एच आहेत ना नॉन. हा, नंतर सी सी एल फोर असेल, हा पण सगळे सेम आहेत, त्यामुळे 0. असं सी एच सी एल 3 जमत नाही, सी एच 3 सी एल जमत नाही, लक्षात आलं का. सगळे बाकीचे ऍटम्स हे कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे, हे बघितलं होतं. नंतर अमोनिया, सॉरी मिथेन, मिथेनचे हायब्रिडायशन एस पी 3 टेट्राहेड्रल म्यू व्हॅल्यू 0. हे पाहिलं तर सी सी एल 4 हायब्रिडायशन एस पी 3 टेट्राहेड्रल म्यू व्हॅल्यू 0, बी एफ 3 एस पी 2 ट्रायगोनल म्यू व्हॅल्यू 0. नंतर ह्याच्यामध्ये हे व्हॅल्यूज बघितले होते, हे व्हॅल्यू महत्वाचे आहेत मुलांनो. 1.92 सगळ्यात एच एफ ची जास्त असते. व्हॅल्यू जरी लक्षात ठेवायचं नसेल तर कन्सेप्ट लक्षात ठेवा, त्यामध्ये क्यू व्हॅल्यू जास्त असते, डी कमी असते, पण क्यू चाच विजय होतो. नंतर हा एच आहे 0.38, सगळ्यात कमी असते कारण ह्याच्यामध्ये चार्ज कमी असतो. नंतर हा मिथेन घेतला, हा हॅलोजन डेरिवेटिव्ह, हे हॅलो अल्केन्स 12व्या चॅप्टर मध्ये आहे मुलांनो. पहिल्या चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त मिथाईल क्लोराईडची म्यू व्हॅल्यू जास्त असते. कुणाची, मिथाईल क्लोराईडची म्यू व्हॅल्यू जास्त असते, 1.87, कारण ह्याच्यामध्ये क्लोरीन जरी कमी असेल तर 3D स्ट्रक्चर आहे. ह्याचं डायपोल मोमेंट हा ह्याची कुणी कॅन्सल करत नाही, ह्यांच्यामध्ये डायपोल मोमेंट कॅन्सल होतात, त्यामुळे याची व्हॅल्यू 0 आहे. हा होमोटोकमिक आहे म्हणजे व्हॅल्यू पूर्णतः 0च आहे, सगळ्या डायपोल मोमेंट कॅन्सल होतात. हे पाहिलं होतं, एस टू मध्ये डायपोल मोमेंट आहे 3.85 आहे, कारण ओ एच बॉन्ड हा निगेटिव्ह असतो, हा पॉझिटिव्ह असतो, काहीतरी चार्ज आहे, त्यामुळे हा डायपोल मोमेंट आहे. त्याची अमोनियाबद्दल डिस्कस केलं होतं. त्याचा वे नायट्रोजन कडे अट्रॅक्ट होता, तिकडे फ्लोरिन कडे अट्रॅक्ट होता, त्यामुळे याची व्हॅल्यू किती आहे, 0.24 D/Y आहे, जी 1.47 D/Y आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं होतं. आता आपण फॅजन्स रूल मध्ये आपण कनेक्ट होणार आहोत, हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल.